तर आमदार राम कदम यांच्या दहीहंडीमध्ये 8 वर्षीय चिमुकल्यानं कमाल केली. वरदनं आपली योग कला उपस्थितांसमोर सादर केली. वरद स्वतः योग शिक्षक असून 13 ते 20 विद्यार्थी योग शिकवण्यासाठी येतात आणि या योगगुरुशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी सीमा दाते यांनी. एक 8 वर्षाचा योग शिक्षक आपल्या सोबत आहे. बुलढाण्यातला वरद जोशी हा अगदी 8 वर्षाचा आहे, मात्र त्याचे 13 विद्यार्थी अशाच पद्धतीनं योग विद्या शिकून पुढे गेलेत. शिक्षक म्हणून तो कार्य करतोय, आपल्या सोबत आहे, त्याच्याशी आपण बोलूयात. वरद, काय सांगशील, कधीपासून तू योगा करतोस आणि का तुला वाटलं योगा करावंसं? देऊळगाव राजाला एक मुलगा आला होता, तो योगा करत होता. तर मी पप्पाला म्हणलं की पप्पा पप्पा मला पण योगा करायचं. मग पप्पांनी मला असं चॅनल लावून दिलं. मग तसंच मी 2-3 योगा करून बघितल्यानंतर मग मला योगाची आवड लागली. असंच मी योगा शिकत शिकत गेलो आणि 5व्या वयापासून असे योगा करू राहिलो. तुला आवड लागली होती, मग तू सराव सुरू केला होतास, बरोबर आहे? कोणाकडे सराव सुरू केला आणि किती तास सराव करायचा? सराव कोणाकडेच नाही केला, सराव मी टीव्हीवर बघूनच केला. किती वर्ष झाले असतील तुला तू सराव करून आणि आता पूर्णपणे शिक्षक झालाय? मला आता 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले असतील. आणि तुझे किती विद्यार्थी आहेत, तू कुठे कुठे शिकवतोस, कुठले विद्यार्थी आहेत आणि आता कुठपर्यंत पोहोचले ते विद्यार्थी? ते आता माझे विद्यार्थी जाफराबादचे 13, भारतचे 7 आणि किनगाव राजाला नियोग शिक्षक आहे आणि तिथेल हे तिन्ही शाळेचे विद्यार्थी माझे राज्य स्तरावर पोहोचलेत. पण हे विद्यार्थी तुझ्यापेक्षा मोठे आहेत? हो. काय सांगशील योगाचं महत्व? तू अगदी लहानपणी शिक्षक झाला योगाचा, योगा शिकवतोस, तुला इतकी आवड योगाची कशामुळे आहे आणि योगाचं काय महत्व सांगशील? मी योगा करून मी एकदा देऊळगाव राजाला एक मुलगा आला होता, तर त्याने एक योगा करून दाखवला. मी करून बघितलं, मला जमलं नाही. तर पप्पा मग तो म्हणला की तू असंच योगा करू शकशील, तुला एक ना एक दिवस तू सर्व जगात तू एक ना एक दिवस टीव्हीवर येशील असा तो म्हणाला होता. मग योगाचे फायदे काय असतात तू लोकांना सांग, कारण तू लहानपणी इतकं योगा तुला एवढं छान येत आहे. लोकांना सांग काय फायदे योगाचे? योगाने आपल्याला काही आजार येऊ शकत नाही, परत आपल्याला काही होऊ पण शकत नाही. कॅमेरामॅन विकास सह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई.